गोबी लागवड शेतकरी मित्रांनो मी देवीदास आपण बघत आहात यूट्यूब चॅनल के देवीदास चला तर आजच्या हा व्हिडिओला आपण आता सुरुवात करू हिवाळी गोबी लागवड जी आहे ती अतिशय शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची लागवड आहे आणि हिवाळ्यामध्ये विशेष करून गोबी लागवडची ही जास्त प्रमाणात शेतकरी बांधव करत असतात कारण हिवाळ्यामध्ये जे फुलगोबीला फूल, फूल येतो फ्लावर येतो त्या फ्लावरवर जे कीटक आहेत त्याचा कोणताही प्रादुर्भाव होणार नाही यासाठी विशेष करून हिवाळ्यामध्ये फुलगोबीची लागवड अतिशय प्रमाणामध्ये आणि जास्त प्रमाणामध्ये शेतकरी बांधव करीत असतात आणि त्यापासून अधिकाधिक पैसा कसा कमवता येईल हे शेतकरी बांधव त्याचा एक विचार करून कुठंतरी एक त्याचा एक फायदा एक आर्थिक बळ मिळवण्याचा प्रयत्न शेतकरी बांधव करत असतात आता मी प्रत्यक्षात गोबी ज्या ठिकाणी लागवड केलेली आहे अशा मी शेतामध्ये उभा आहे आणि हे तुम्हाला संपूर्ण हा जो व्हिडिओ आहे डिटेल त्याची लागवड कशी केलेली आहे आता किती त्या झाडाची हाईट झालेली आहे हे तुम्हाला मी दाखवत आहे अतिशय चांगली लागवड आहे जवळपास एक एखनमध्ये ही लागवड करण्यात आलेली आहे सुंदररीत्या एक लाईनमध्ये झाडाची लागवड झालेली आहे आता काही दिवसामध्येच याला फूल येणार आणि फुलाला एक वातावरण जो आहे हो थंड वातावरण असल्यामुळे कोणताही कीटकनाटकाचा तिथे प्रादुर्भाव होत नाही आणि विशेषतः याला भाव पण या हिवाळ्यामध्ये अतिशय प्रमाणात चांगला मिळत असतो त्यामुळे शेतकरी बांधवांना कुठंतरी एक त्याचा एक फायदा होत असतो आर्थिक चांगला एक फायदा होतो आणि शेतकरी बांधव याचाच एक विचार करून विशेषतः फुलगोबीची ही लागवड केली जाते हे बघा सुंदर असे हे फुलगोबीचे झाड आहेत याचा जो रोप आहे हा सुरुवातीला तो टाकल्या जातो आणि त्याचं एक पंधरा ते वीस दिवस झाल्यानंतर त्याची एक रोवणी केली जाते याला फक्त एवढाच की इथे जो आ, निंदन आहे तो करावं लागतं आणि पंधरा दिवसाच्या अंतरावर दहा ते पंधरा दिवसाच्या अंतरावर एक पाण्याचा एक डोस त्याला अत्यावश्यक आहे आणि कोणताही जर वातावरणाचा परिणाम जर नक्कीच झाला तर त्याला एक कीटकनाशक त्याची एक फवारणीसुद्धा केली जातो आणि एक चांगला रेट या हिवाळ्यामध्ये जवळपास जानेवारी फरवरी मार्चपर्यंत याला एक चांगला भाव भेटत असतो लागत कमी आहे उत्पन्न जास्त आहे फायदा पण जास्त आहे तर याला कोणताही जर अशा रोगाचा प्रादुर्भाव जर झालास तर त्याला एक ब्याव ग्रीन म्हणून एक कीटकनाशक आहे जेणेकरून जे पानाचे शिरा आहेत त्याला विशेष करून त्याचा एक रस कीटक पितात आणि मग कुठेतरी ते पाने खुंटल्या जातो त्यामुळे याचं जर फवारणी केली तर नक्कीच जो प्रादुर्भाव झाला असेल त्याचा पण नक्की एक कुठेतरी एक फायदा होऊ शकतो म्हणून एक एकदा तरी त्याची एक, एक फवारणी करायला पाहिजे हे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे एक कीटकनाशक लिक्विड आहे ग्रीन तर याची आपण जर फवारणी केली तर नक्कीच त्यापासून एक फायदा होऊ शकतो त्यासाठी हा एक चांगला एक म्हणजे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे हे बघा या प्रकारचे त्याला फूल काही दिवसाच्या अंतरावर येतील आणि ते विक्रीसाठी आपल्याला उपलब्ध होतील आणि जवळच्या कोणत्याही मार्केटला जर आ, हे आपण विक्रीसाठी नेलं तर निश्चित त्याचा आपल्याला फायदा झाल्या राहणार नाही त्यामुळे शेतकरी बांधवांनी खरंच याचा एक आदर्श घ्यायला पाहिजे आपण पारंपरिक ज्या शेती आहेत जराशी धानाची शेती आहे गव्हाची शेती आहे खरीप हंगामातली नंतर रब्बी पीक आहेत ते आपण पारंपरिक पद्धतीने घेत असतो परंतु जर जमिनीची आपण निवड केली आणि त्या निवड केल्यानंतर तिथे खरंच कोणता उत्पादन येऊ शकतो यासाठी जर आपण प्रयत्न केला तर निश्चित त्याचा एक फायदा झाल्या वगैरे राहणार नाही हे जे कीटकनाशक आहे हे जे गोबीच्या पानांना जो Uh, काही अडी म्हणजे uh, काटून टाकतात खाऊन टाकतात ते खाऊ नये त्यासाठी हा एक uh, uh, कीटकनाशक आहे याची एक फवारणी तुम्हाला महिन्यातून दोनदा तरी करणं जरूरी आहे जेणेकरून त्याचे जे गोबीचे जे, गोबी जे पानं आहेत ते खाणार नाही आणि एक सुंदरित्या हे गोबीचं उत्पादन आपल्याला मिळू शकतो त्यापासून चांगला पैसा पण आपल्याला मिळू शकतो तर शेतकरी बांधवांनी याचा खरंच एक बोध घ्यायला पाहिजे मी तुम्हाला व्हिडिओच्या मार्फतीनं हेच सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे चला तर हा नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जय हिंद जय जही महाराष्ट्र जय किसान